जेव्हा घराच्या बाहेर आपण पडतो तेव्हा कसं मस्त छान तयार होऊन जातो ना, छान इस्त्रीचे कपडे आपण घातलेले असतात, त्याला दिवसभर कुठेही डाग वगैरे लागू नाही यासाठी आपण प्रयत्नशील असतो. पण आता कळत नकळतपणे धुळी प्रदूषणामुळे ते कपडे खराब होऊ शकतात, डाग पडू शकतो. मग आपण घरी आल्यानंतर काय करतो? ते कपडे पुन्हा धुतो, स्वच्छ करतो, इस्त्री करतो आणि जागेवर ठेवतो. तो डाग आपण तसाच ठेवतो का? नाही ना. तसंच आपल्या मनाचंही आहे. घराच्या बाहेर पडताना स्वच्छ मनाने घराच्या बाहेर पडलं पाहिजे. दिवसभरामध्ये इतरांच्या वागण्यामुळे, कदाचित आपल्याही वर्तणुकीमुळे आपलं मन दूषित होऊ शकतं, त्याच्यावरती डाग पडू शकतो. पण मग तो पडलेला डाग तसाच कायम ठेवायचा का? नाही, लेट गो करायचा, सोडून द्यायचं काही गोष्टींना. तर तुम्ही जे आहे तुमचा कपडा जसा स्वच्छ करता तसं तुमचं मनही स्वच्छ ठेवू शकाल. आणि ते जर नाही स्वच्छ केलं ना, तर मग तो डाग तुमचं जे बेस्ट व्हर्जन आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करेल. तुम्ही जे चांगलं वागण्यासाठी प्रयत्नशील असाल त्यामध्ये तो नेहमी बाधा आणत राहील. म्हणूनच सांगते की वेळच्या वेळी आपण ही स्वच्छता केली पाहिजे. काय पटतंय ना राहू.